अशा व्यक्तिमत्वाला ज्यांच्या नसा नसातून फक्त शिवरांची कीर्ती आणि त्यांचे उद्दिष्टे वाहत आहे अशा शिवभक्त उद्योजकाचे एकच स्वप्न उमराशी बाळगून आहे ते म्हणजे त्यांचे हॉटेल बल्लाळेश्वर यांच्या शाखा संपूर्ण भारतभर उघडणे. नुकते यांना महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड बिझनेस अवॉर्ड, वेल क्रिएटेड अवॉर्ड, यशस्वी उद्योजक आणि उद्योगरत्न अशा पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर मी विजय गावडे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन सर्वांचे आपले मनोगत व्यक्त करावे. तर आता त्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करू. उपस्थित असलेले मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक मित्रमंडळी सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण मराठी युवा उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आलो. पण खरं तर संतोष पाटील आणि त्यांच्या टीमचं खूप खूप मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे का आज मराठी माणसांना त्यांनी एकत्र आणलेली. मित्रांनो, आजपर्यंत मराठी माणूस एकत्र आला आहे पण फक्त आंदोलन मोर्चे याच्यासाठी एकत्र आले आहे. पण आज व्यवसायासाठी आणि उद्योग वाढवण्यासाठी मराठी माणूस एकत्र आलेला पाहून खूप आनंद होतोय. म्हणून उपस्थित असलेल्या सर्व मराठी व्यावसायिकांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज आपण व्यवसाय करतोय किंवा उद्योजकात येतोय पण प्रत्येक मराठी माणसानं उद्योजक व्हायला पाहिजे, व्यवसायात यायला पाहिजे. कारण आज जर पाहिलं तर आपला देश कोण चालवते, आपला देश जे भांडवलदार आहेत, जे बिझनेसमॅन आहेत, तेच आपला देश चालवत आहे. म्हणून मराठी माणसानं उद्योजकात यायला पाहिजे, मोठं उद्योजक व्हायला पाहिजे का जेणेकरून हा देश मराठी माणसांच्या ताब्यात असेल आणि मराठी माणसं देश चालवत असतील की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आरक्षणासाठी मोर्चे काढावे लागणार नाही आणि आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीसाठी शेतकऱ्या सरकारकडे भीक मागावी लागणार नाही. म्हणून मराठी माणसाने उद्योजकतेमध्ये आलं पाहिजे आणि व्यवसाय सुरू केला पाहिजे. पण मुळात मराठी माणूस व्यवसाय करण्यास का भरतो, म्हणजे पहिला घरातूनच फिरत असतो व्यवसाय देण्यासाठी. त्याच्यातही जर व्यवसाय झालो तर आजूबाजूचे जण आपल्याला तो व्यवसाय करून देत नाही. पण तसं काही नाही, व्यवसाय कुणीही करू शकतो आणि व्यवसाय करणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. मी माझंच उदाहरण सांगतो. माझा जन्म जन्मभूमीत झालेला आहे. शिवजन्मभूमी एक छोटंसं खेडेगाव आहे बंगळावळी. त्या बंगळावळीमध्ये माझा जन्म झालेला आहे एका शेतकरी कुटुंबात. तिथं आमचं एक छोटंसं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये मी माझ्या वडिलांना मदत करत होतो. 10वीपर्यंत शिक्षणही माझं तिथंच झालेलं आहे. पण हे सर्व करत असताना एक मनाशी मोठं स्वप्न होतं का आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे. आता मोठं करायचं आहे तर काय करायचं आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं विठ्ठल कामत येते त्यावेळेस डोळ्यापुढ होते आणि काय व्हायचं तर विठ्ठल कामत सारखं व्हायचं. आता ते लहानपणी पाहिलेलं स्वप्न होतं. पण मित्रांनो, मोठं स्वप्न पहा, कारण ते स्वप्न जर तुम्ही मोठं पाहिलं आणि ते जर पूर्ण करण्यासाठी जर त्याच्यामध्ये सातत्याने त्याचा पाठपुरावा करत राहिले तर त्यासाठी लागणारी माणसं तुम्हाला आपोआप मिळायला सुरुवात होते. आणि माझ्या बाबतीत जवळजवळ तसंच झाले की मी सुद्धा एक मोठं स्वप्न पाहिलं का महाराष्ट्रात एक नंबर ब्रँडचं हॉटेल बांधायचं आणि त्याच्या ब्रँचेस महाराष्ट्रात सगळीकडे पाहिजे. हे स्वप्न घेऊन मी निघालो. घरून एक विरोध झाला पण घरच्यांचा सर्वांचा विरोध घालून मी निघालो. पण मला एक अशी व्यक्ती भेटली का ज्यांनी म्हणजे माझ्या आयुष्यात भरपूर बदल घडवले. आज मी त्यांचं नाव घ्यायला म्हणजे मला अभिमान वाटते. विनर्स ग्रुपचे श्री शशिकांत खामकर सर आहेत की ज्यांनी मला व्यवसायाचं ज्ञान दिलं, मार्गदर्शन दिलं आणि ती जी काही प्रेरणा मला मिळाली गावी असताना ती प्रेरणा घेऊन मी मुंबईमध्ये आलो. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर डोंबिवलीमध्ये एक हॉटेल चालू केलं. सुरुवातीला मला पण भीती होती कारण मुंबई ही माझ्यासाठी नवीन होती. म्हणजे मुंबईमध्ये काय आयडिया नव्हत्या व्यवसाय तर करायचा. फक्त स्वतःकडे होतं ते एक जिद्द होती, व्यवसाय करण्यासाठी एक चिकाटी होती आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास होता.
या दौरावर मी मुंबईमधून डोंबिवली लोकसभा सुरुवात केली आणि आज महाराष्ट्रात जवळजवळ 20 ठिकाणी आमच्या ब्रँचेस आहेत आणि फक्त 2 वर्षात चालू केली. जवळजवळ 15 ठिकाणी आमची हॉटेलची कामं चालू आहेत. त्याचे आता दिवाळी झाल्यानंतर लागोपाठ ओपनिंग येईल त्याची. आणि डिसेंबर 2019 पर्यंत आम्ही महाराष्ट्रात 100 शाखा चालू करण्याचा संकल्प घेऊन केलेला आहे आणि लवकरच पूर्ण होईल. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का मराठी माणसां पुढं आज फिरणारे माणसं भरपूर आहेत. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आता जर नावं घ्यायची ठरली तर भरपूर नावं आहेत की बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड आहेत, विनर ग्रुपचे शशिकांत सर शशिकांत खामकर सर आहेत, त्याच्यानंतर हावरे ग्रुपचे सुरेश आवरे, त्याच्यानंतर चितळे बंधू आहे, पितांबरी उद्योग समूहाचे हे आहे, त्याच्यानंतर असे भरपूर व्यक्ती आहेत का आज आपल्या पुढे आदर्श आहे त्यांचा आणि आपण त्यांचा आदर्श का घेऊन घेतला पाहिजे. कारण ह्या लोकांचा आदर्श ह्या लोकांच्या प्रेरणा घेऊनच आपण व्यवसाय करू शकतो आणि व्यवसाय पुढे जाऊ शकतो. मी इथं जमलेल्या व्यावसायिकांना एवढंच सांगेन का व्यवसाय करताना घाबरू नका. व्यवसाय करणं म्हणजे काही भीती बाळगण्याचं काही काम नाही. फक्त तुमच्याकडे काय पाहिजे, जिद्द पाहिजे, तुमच्याकडे चिकाटी पाहिजे आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास पाहिजे का मी हे करू शकतो आणि मी हे करू शकतो. एकदा का तुमच्या मनात ठाम झालं तर तुम्ही ते 100% करणार. त्यासाठी तुम्हाला जी काही माणसं लागतात ते आपोआप तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आणि सर्व काही पॉझिटिव्ह वातावरण तुम्हाला तयार होईल. अशा प्रकारे हा माझा प्रवास झालेला आहे आणि मला खात्री आहे का आज आम्ही ज्या पद्धतीने व्यवसाय करतोय फक्त व्यवसाय वाढवणे किंवा त्या माध्यमातून अर्निंग कमवणे एवढाच त्याच्यामागे उद्दिष्ट नसून आज आम्ही आमच्या हॉटेल बल्लाळेश्वरच्या फ्रँचायझिंग मॉडेल मार्केटमध्ये आणलेले आहे की जेणेकरून जे नोकरदार वर्ग आहे जो आपला शेतकरी बांधव आहे त्यांना ती फ्रँचायझी घ्यायला परवडेल आणि ते उद्योजक क्षेत्रात येतील. म्हणून आम्ही आज जवळजवळ बऱ्याच आज आमच्या जवळजवळ 150 जणांची लिस्ट आहे जे महाराष्ट्रातून आपण येऊ करा येतात फ्रँचायझीसाठी. बऱ्या आज कितीतरी जी लोकांनी फ्रँचायझी घेतलेली आमच्याकडे जे नोकरी करत होते आणि आज त्यांनी नोकरी सोडून दिलेली चांगल्या प्रकारे आम्ही इन्कम होत आहे. पण मुळात म्हणजे असं एक व्यवसाय येणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथं आलेल्या म्हणजे सर्वांकडून मला हीच अपेक्षा राहील का जे कोणी नोकरी करीत असतील त्यांनी माझा तर सल्ला असा करायला की त्यांनी नोकरी सोडून द्या. म्हणजे छोटा व्यवसाय सुरू करा पण सुरुवात करा. सुरुवात करणं खूप मोठं महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल ठीक आहे बाबा व्यवसाय करायचे पैसे लागतात त्याला भांडवल लागतं कुठून आणायचं एवढं अवकुरून आणायचं म्हणजे तुमच्या आजूबाजूला आहेत ना तुमचे मित्र आहेत तुमचे नातेवाईक आहेत शेजारी पाजारी आहेत हे तुमच्यासाठी आहेत सर्वजण. फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे का बाबा मी असं असं करतोय मला पैशाची गरज एकदा घ्या. एकदा का तुम्ही तुमच्या व्यवसाय व्यवस्थित स्थिर स्थावर झाले तर ऑटोमॅटिक पैशाचा ओघ तुमच्याकडे लागेल बँक तुमच्यापर्यंत येतील. पण हे आपण केलं पाहिजे आणि आपण मग तेच करत नाही. म्हणून आजही मराठी माणूस व्यवसायापासून मागे आजपर्यंत लोक म्हणायचे शेकडे लोकच हॉटेल चालवतात. कोण म्हणतं शेकडे लोक हॉटेल चालवतात. अरे मी दाखवून देणार आहे का मी पण आज महाराष्ट्रात 100 शाखा चालू करून दाखवून देणार आहे का शेकडे लोक नाही मराठी माणूस सुद्धा हॉटेल व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. माझ्या अगोदर जे काही गोविंद सर बोलले ऍक्च्युली म्हणजे मला पण त्याच्याकडून खूप शिकण्यासारखे आणि खूप शिकायला मिळालेले आहे. मी एक विनोद मिश्रांची एक कविता आहे प्रेरणादायी कविता आहे तेवढी सांगतो आणि थांबतो. प्रेरणादायी म्हणजे या कवितेतून सुद्धा भरपूर शिकण्यासारखे आहे. माझा माझ्या स्वप्नांवर विश्वास आहे. माझा माझ्या स्वप्नांवर विश्वास आहे. माझ्यातला मी एकच आणि खास आहे. माझ्या आत प्रचंड शक्तींचा वास आहे. जे घडवले ते घडवलं हाच एक ध्यास आहे. चांगली माणसं आयुष्यात जोडण्याची साहजिकच तुमच्यासाठी चांगली माणसं आयुष्यात जोडण्याची हाव म्हणा की हव्यास आहे. मानतो मी प्रत्येक क्षणात आनंद हमखास आहे. दुनियेलाही हेवा वाटावा असा आमचा इतिहास आहे. समाज घडवण्यासाठी मोजतो मी एक एक श्वास आहे. नजरेत माझ्या सदैव माझ्या देशाचा विकास आहे. आणि माझा माझ्या स्वप्नांवर विश्वास आहे. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.